न्यूज लाइन अचूक वेधक। सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे निवडणूक लढवित आहेत। अगदी उमेदवारी निश्चित होण्याआधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात नाराजी नाट्य पाहायला मिळाले होते। उमेदवार निवडीपूर्वी झालेल्या मेळाव्याच्या फ्लेक्सवरही खासदार श्रीनिवास पाटील यांना डावलण्यात आले होते। सध्या मतदारसंघात प्रचाराला वेग आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराचा कराड शहरात भला मोठा फ्लेक्स लावण्यात आला असून या फ्लेक्सच्या चर्चेबरोबरच फलकावर दिवंगत विलासकाकांचा फोटो नाही, तसेच त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांनाही डावलण्यात आल्याचे दिसत आहे। यामुळे कराड तालुक्यातील रयत संघटनेत तीव्र नाराजी दिसून येत आहे। कराड दक्षिण व उत्तर या दोन विधानसभा मतदारसंघात रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे। विलासकाका उंडाळकर गट अशी संघटनेची खास ओळख आहे असे असतानाही आणि ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नाही असे म्हणावे लागेल। फोटोवरून सुरू असलेल्या या राजकारणाचा मतदानावर होणारा परिणाम किती याचीही या निमित्ताने चर्चा सुरू आहे। द न्यूज लाइन अचूक वेधक।